ओके सो मी निघालो त्यावेळेस व्हिडिओची सेटिंग जरा चुकीची झाली होती, कारण घराच्या बाहेर सगळी लोकांची गर्दी आली, सगळे विचारायला लागले त्यांना की हे हेल्मेटला काय लावून ठेवलं आहे. तर त्यांना एक्सप्लेन करण्यामध्ये थोडासा घोळ झाला, म्हणजे त्यांना एक्सप्लेन केलं पण व्हिडिओची सेटिंग प्रॉपर नाही झाली, म्हणजे अल्ट्रा वाईड कॅमेरा मी चालू नव्हता केला. तर आता बाहेर आलो आहे, आता नोटीस केलं तर थांबलो होतो. लेट्स सी नाव हाऊ इट वॉज. एक न्यू इयरफोन कनेक्ट केला आहे मी, आवाजाचा इश्यू येत होता ना लास्ट टाईम, विंड नॉईज वगैरे खूप जास्त होता, यावेळेस तो मिनिमाइज होतो की नाही ते चेक करू. आय होप स्पीडोमीटर दिसतो आहे. थोडा अँगल वगैरे पण चेंज केला आहे मी कॅमेराचा. नाही पाठ स्पीड इज बेटर. आय एम मेंटेनिंग 4000 RPM अंटील आय क्रॉस 600 km. सो राईट नाव आय हॅव कवर्ड ऑलमोस्ट 400, लाईक यू कॅन सी 398 इज ऑलरेडी कवर्ड 398 km. We are in 5th gear and 47 plus is actually vehicle demand 5th gear out of 47 kmph speed. And literally आज मी बऱ्याच दिवसानंतर बाईक काढली आहे बाहेर, धूळ काच पडली होती. होपफुली आज हे इयरफोन डिलिव्हर झाले आणि आज म्हणालो की थोडासा वेळ काढू आणि टेस्ट करू व्हॉइस वगैरे क्लिअर होतोय की नाही, विंड नॉईज वगैरे रिड्यूस होतोय नाही होते ते पण आज चेक होऊन जाईल. आणि जर रिड्यूस होत नाही तर आणखी काय ऑप्शन्स वगैरे ट्राय करता येतील ते पण बघावं लागतील. व्हिडिओ स्टेबल आहे, व्हिडिओचा अँगल फिटतात, थोडा क्रॉस वाटतो आहे त्याच्या ॲडजस्टी. आता मध्ये मी थांबलो होता, वेळेस मला मॅनेजरचा मेसेज आला की स्क्रीन शेअर कर वगैरे काय थोडासा इश्यू आहे तो सॉल्व करायचा होता टाइमचे रिगार्डिंग. आणि मी बाहेर मी थोडं एक एक्सक्यूज वगैरे दिला, सांगितलं की मी 15-20 मिनिटामध्ये येतो पुन्हा. आणि लकीली मॅनेजर खूप चांगला आहे, तो इट्स बेटर सो आय गॉट अ चान्स टू राईड. सो आय बी गोईंग बॅक सून आफ्टर टेस्टिंग. लास्ट टाईम ही जी प्लेस आहे, ज्यांनी व्हिडिओ बघितला त्या लोकांना माहिती असेल या प्लेसपर्यंत आलो होतो. थोडं जास्त डिस्टन्स कवर करायचा प्रयत्न करतोय. आणि आज अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली वॉट एवर इट वुड बी आय हॅव क्रॉस 4000 RPM. I think I should maintain this, yeah. Oh, how can I should maintain this? हर्षाची महामंडळाची नवीन लालपरी, आता पूर्ण लालपरी नाही न, ॲक्च्युली मला वाटतं तिचं नाव बदललं आहे, विठाई कदाचित. हो विठाई तिची नवीन बसची दिसली, आता आपण बघितली ती विठाई आणि लालपरी ती रेग्युलर. लालपरी मला वाटतं त्यावेळेस आम्ही 8वी 9वीला होतो, मी 8वीला होतो त्यावेळेस लालपरी मार्केटमध्ये आली होती. आय होप आय हॅव कवर प्रेटी गुड डिस्टन्स, आय शुड गो बॅक. ओके देर इज सम प्लेस आय हेट वेर आय कॅन स्टँड, आय कॅन स्टॉप दॅट.
I'll get back from there. The trip from this person to Mandav, because this person I try without keeping hand on accelerator, so I'll just take a GTT technology. GTT will manage the speed. So let's see, for the fifth gear, it will maintain around 22 or 25, I think. Yes. See, I am not holding the accelerator and it's still maintaining speed at 25, 26. If I reduce the gear, let's say 4, now it will maintain even less. Zero side though. 22, yes. For the fourth gear, it's 22. Vehicles are approaching. Now I'll reduce to third gear. You see, I have shifted down. It's third gear, and for the third gear, vehicle is moving automatically at 16, 17. It's maintaining the speed 16. Yes, 18 now. Good. And I think I should stop here now. I'll pause it here. मिनिटांचा व्हिडिओ झाला आहे, इथपर्यंत आलो आहे. माझ्या पाठीमागे रस्ता बघू शकता. आणि येस, दिस इज अवर अपाचे बाईक. इट्स लुकिंग प्रेटी गुड. इट्स नॉट क्लीन दो. ओके, आय विल शो यू द सेटअप ऑल्सो. लेट सी, दिस इज माय सेटअप. दिस इज द केबल. दिस इज व्हॉट वी कॉल इट, इयरफोन, टाईप सी इयरफोन फॉर माय फोन. नवीन हेल्मेट मला घ्यावं लागेल जस्ट टेस्टिंग करण्यासाठी. राईट, ट्रॅफिक थोडी वाढली आहे. गाडी पण मस्त दिसते आणि फोटो काढतो जरा. सो इथपर्यंत आलो आहे. आता आपण रिटर्न जाऊ. संध्याकाळ झाली आहे बऱ्यापैकी. थोडा अंधार पडायला लागला आहे सध्या, पण मोबाईलची क्लॅरिटी ठीकठाक आहे. सो मोबाईल तर ठीकठाक लाईट कॅप्चर करतो, म्हणजे इतका इशू नाही आहे. ठीक आहे, आता आपण रिटर्न जायला रिटर्न जर्नीला स्टार्ट करू. अंधार झाला आहे बऱ्यापैकी. सो बेटर टू लिव्ह ना. मॅनेजरलाही कॉल करायचा आहे. ते पाठीमागे दोन गाड्या आहेत, त्यांना जाऊ देऊ. बाकी लेट्स गो. काय माहिती पुढचं गाणं कसं आहे. वातावरण खूप मस्त आहे, शांत आहे एकदम. समोरून येते मिठाई. हेल्मेट खूप लूज चाललं का. अक्षयने मला एक ऑप्शन सांगितला स्टार्ट रेकॉर्डिंगचा, म्हणजे व्हॉइस कमांडने आपण रेकॉर्डिंग स्टार्ट करू शकतो. हात लावायची गरज नाही, कम्प्लिटली हँड फ्री. पण तो फक्त त्यावेळेस असतोय जेव्हा मी इयरफोन कनेक्ट नाही केलेला आहे. आता इयरफोन ॲक्च्युली मी हे जे हेल्मेट आहे, हेल्मेटच्या आतमध्ये घालून ठेवला आहे. तो माईक वगैरेचा पोर्शन असतो इयरफोनचा, तो हेल्मेटच्या आत आहे. कदाचित त्यामुळे तो रेकॉग्नाईज करत नाही आवाज वगैरे. पण तो ॲक्च्युली खूप बेटर ऑप्शन वाटला मला.
त्यामुळे कंटिन्युअसली जर कुठे मध्ये पॉज रिझ्यूम करायचा असेल व्हिडिओ वगैरे तर त्या केसमध्ये स्क्रीन बघण्याची गरज नाही. आणि हेल्मेटला मोबाईल माउंट केला आहे तर स्क्रीन बघायला सुद्धा जरा कठीण. आपण स्क्रीनवरती लक्ष द्यायचं की बाईककडे लक्ष द्यायचं हा एक इश्यू होतो. मग त्यामुळे ॲक्सिडेंटचे चान्सेस वाढू शकतात. ऑडिओ आधी मी आजचे व्हिडिओ बघितला म्हणजे हा पाडकाला जी थांबवत करेल मी त्यामध्ये आज पहिल्या व्हिडिओमध्ये तर ऑडिओ मी लास्ट टाइम तिथे थांबलो होतो बाईक तिथे थांबवले मी रिटर्न येण्यासाठी. तिथे मी थोडासा व्हिडिओ बघितला ऑडिओ चेक करण्यासाठी की नॉईज येतो आहे नाही येते वगैरे. तर ॲक्च्युली मला थोडं बेटर वाटलं की नॉईज वगैरे बऱ्यापैकी कॅन्सल झाला आहे. माझा स्वतःचा आवाजही ठीकठाक असतो आहे. माझा आवाज इतका चांगला नाही पण ठीक आहे. ॲटलिस्ट जो कोणी माझा व्हिडिओ बघेल त्याला समजेल तरी की मी काय बोलतो. ओके, समोर पेट्रोल पंप आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो अपाचेची हेडलाईटमध्ये फॉल्ट आहे. बट हा डिपरमध्ये चालू आहे. हेडलाईट वगैरे तो डिपर आहे. मी समोर गेल्यानंतर एक ट्राय करून बघतो हा परत केला ना की हेडलाईटवरती जातो तरी दिसत नाही कारण अंदाज जास्त नाही आहे. मी अप्पर करतो तर हेडलाईट कुठे जातो एसपीचा लोक दिसत असेल. एसपीचा लोक वगैरे वरती फोकस करा जरा. दिसत नसेल तर हेल्मेट वरती करतो डिपर नाव अप्पर आजची एसपीचा लोक गाईड होतो. इतक्यावरती मला लाईट इतक्यावरती लाईट घेऊन मला करायचं काय मला समजत नाही. पहिली गोष्ट अपाचेच्या इंजिनियर्सने एवढा फालतूपणा कसा केला लाईटचं सेटिंगमध्ये. आता फर्स्ट सर्व्हिसिंगला जाईल त्यावेळेस जर त्यांनी सोल्युशन निघालं आता ठीक आहे एक सोल्युशन. ॲक्च्युली स्क्रू वगैरे क्लॉकवाईज रोटेट केला तर तो खाली होईल. पण त्यासोबत मला भीती आहे की अप्पर डिपर बेटर आहे सध्या. डिपरमध्ये काही नाही आहे तर असं नको व्हायला की अप्पर ठीक व्हायचा आणि क्लॉकवाईज फिरवल्यामुळे डिपर खराब व्हायचा.